तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून आता मुदतवाढ देण्यात आली आहे. महिलांना या योजनेसाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे. याआधी 15 जुलै ही तारीख देण्यात आली होती. मात्र पहिल्याच दिवशी अर्ज करण्यासाठी राज्यातील तहसील कार्यालयांबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आणि त्यामुळे सरकारनं अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. तसंच राज्यातील महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारनं कागदपत्रांमध्ये सुद्धा शिथिलता दिली आहे. अर्ज करताना डोमेसाईल सर्टिफिकेटऐवजी आता जन्मतारखेचा दाखला तसंच मतदार ओळखपत्र सुद्धा देता येणार आहे. तर लाडकी बहीण योजनेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज जे आहेत ते आता तुम्हाला 31 ऑगस्ट पर्यंत भरता येणार आहेत. 31 ऑगस्ट पर्यंत ही मुदतवाढ आहे. महिलांना देण्यासाठी अनेक निकष जे आहेत ते आता शिथिल करण्यात आले आहेत. लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र नसल्यास योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला ही प्रमाणपत्र सुद्धा आता दाखवता येणार आहेत. 5 एकरपेक्षा जास्त शेती असल्यास सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेमध्ये 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना लाभ मिळणार आहे. पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाच्या दाखल्याची गरज देखील भासणार नाही आहे. कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा हा लाभ मिळणार आहे. अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेमध्ये मुदतवाढ देण्यात आली आहे. योजना जी आहे त्याची जे काही प्रक्रिया आहे त्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. 31 ऑगस्टपर्यंत सगळे जे काही प्रक्रिया आहे ती महिला भगिनींनी पूर्ण करायची आहे आणि त्यांना लाभ जो आहे मी ऑगस्टमध्ये जरी हा फॉर्म भरला किंवा पात्रता सिद्ध झाली तरी त्यांना जुलैचा 1 जुलैपासून पैसे मिळणार आहेत. जी काही गर्दी झाली आहे जे निकष जे आहेत ते देखील आम्ही सुलभ केलेले आहे, सुटसुटीत केलेले आहेत. त्याच्यामध्ये जन्माचा दाखला असेल, त्यांच्याकडे जे काही डोमिसाईल आपण मागतो अधिवास त्याच्या बरोबर त्याच्याऐवजी समजा जन्माचा दाखला असेल, शाळेचा दाखला असेल 15 वर्षापूर्वीचा, रेशन कार्ड पिवळं आणि केसरी 15 वर्षापूर्वीचं असेल किंवा वोटर लिस्टमध्ये त्यांचं नाव असेल तर त्यांना याच्यामध्ये पात्र धरलं जाईल. त्यामुळे कुठलीही काळजी त्यांनी करू नये, कुठलीही चिंता करू नये. आणि दुसरी गोष्ट, या सर्व नोंद आणि प्रक्रियेला पूर्ण कुठलाही एकही रुपया सरकारच्या माध्यमातून घेतला जाणार नाही. 21 ते 60 वर्ष होतं ते 21 ते 65 वर्ष केलेलं आहे. 21 ते 65 वय गटातल्या महिलांना आमच्या बहिणींना हा लाभ मिळेल. त्याचबरोबर जमिनीची अट जी होती 5 एकरची ती पण आम्ही काढून टाकलेली आहे, अगदी सुटसुटीत केलेलं आहे. आणि त्यामध्ये आपल्या सर्व अधिकारी, जिल्हाधिकारी आणि तहसीलदार प्रांत यांना माझ्या सूचना आहेत की या सर्व योजनेचा लाभ जो आहे या महिला भगिनींपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि जे कोणी पैशाची मागणी करतील त्याची तक्रार कलेक्टरकडे त्यांनी करावी, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, त्याला जेलमध्ये टाकलं जाईल. जे कोणी अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये आमच्या महिला भगिनींकडून पैशाची मागणी करतील अशा लोकांना माझा इशारा आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये सर्वसामान्य महिला भगिनी आहेत त्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी आपण हा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे याची नोंद सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घ्यावी.